पावसासंदर्भातल्या बातम्या तर आपण पाहतोच आहोत, पाहणार आहोतच, मात्र त्याचबरोबर विधानसभा निवडणुकांचा महासंग्राम सुरू झालेला आहे त्याविषयीच्या बातम्या। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युतीचा जागावाटपाचा सुरुवातीची जी चर्चा असते प्राथमिक चर्चा ती झालेली आहे आणि यामध्ये भाजपला 160 पेक्षा जास्त जागा सोडायला शिवसेना तयार नसल्याचं सूत्रांकडनं कळत आहे, तर मित्रपक्षांना 18 जागा सोडण्यावर मात्र एकमत झाल्याचं बोललं जात आहे। युतीच्या जागावाटपाला सुरुवात, भाजपच्या वाट्याला 160 जागा, शिवसेना फक्त 110 जागा लढवणार, मित्रपक्षांची केवळ 18 जागांवर बोळवण। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे। वाटाघाटीच्या पहिल्या फेरीत भाजप शिवसेना महायुतीतल्या प्रमुख पक्षांना 270 तर मित्रपक्षांना 18 जागा देण्यावर एकमत झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय। मात्र उरलेल्या 270 जागांपैकी भाजपला 160 पेक्षा जास्त जागा द्यायला शिवसेना राजी नसल्याचं बोललं जात आहे। खरं तर भाजपला 160 पेक्षा जास्त जागा हव्यात। गेल्या विधानसभेत स्वबळावर लढलेल्या भाजपनं 122 जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेनेला 63 जागांवर समाधान मानावं लागलं होतं। शिवसेनेच्या तुलनेत राज्यात भाजपची वाढलेली ताकद लक्षात घेता भाजपला 160 पेक्षा जास्त जागा मिळायला हव्यात, पण शिवसेना मात्र भाजपला 160च्या वर एकही जागा द्यायला तयार नाही। याचाच अर्थ शिवसेनेला 110 पेक्षा कमी जागा मान्य नाहीत, त्यामुळे चर्चेच्या पहिल्या फेरीनंतर भाजप 160, शिवसेना 110 तर मित्रपक्ष 18 असा 288 जागांचा फॉर्म्युला ठरलेला दिसतोय। जागा वाटपावर चर्चेच्या आणखीन काही फेऱ्या होतील आणि त्यानंतरच अंतिम जागा वाटप जाहीर होईल। विवेक कुलकर्णी, News 18 लोकमत, मुंबई। विधानसभेसाठी शिवसेना 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचं दिसून आलंय। दरम्यान शिवसेना प्रवक्ते संजय राऊतांनी मात्र 110-160 फॉर्म्युला फेटाळून लावलाय। शिवसेना आजही 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम आहे असंच त्यांनी म्हटलंय। लोकसभेवेळीच विधानसभेच्या जागा वाटपाचं सूत्र म्हणजेच फॉर्म्युला निश्चित झाल्याचं राऊत म्हणत आहेत। शिवसेना 110 जागा लढवणार, भाजप 160च्या आसपास जागा लढवणार, तुमच्याकडे चुकीची माहिती आहे। हा फॉर्म्युला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर केला आहे का? सर, कॅमेरा प्लीज। हा फॉर्म्युला महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे का? तर मी बोलेन, मी जे काल सांगितलं आहे की अमित शहा साहेब यांच्यासमोर वरळीच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या घोषणा झाल्या आणि जे ठरलं त्यानुसारच होणार। दरम्यान मुंबईतल्या शिवाई बस उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंनी पुढच्या सरकारबाबत सूचक वक्तव्य केलं आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंना नेमकं काय म्हणायचं आहे याची चर्चा आता रंगू लागली आहे। आता हे खरं मला माहित नाही तुमचे शब्द किती आणि कोणी कोणी केले, एक शब्द आहे या बस चंद्र दिवा करो, याचा अर्थ पुढचं सुद्धा सरकार आपलंच आणि पुढचे काय बोलायचं तुम्हाला कळलं असेल, पण हे नुसतं आपलं थापेबाजी करणारं नाहीये।